अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। येत्या गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरातील तहसील कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली। तसेच गणेश उत्सवाच्या आणि दुर्गोत्सव मंडळांच्या सदस्यांनी प्रामुख्याने वीज वितरणाच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला। याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार नानासाहेब आगळे, PI किरण शिंदे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तसेच वीज वितरणाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच गणेश मंडळ आणि दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या 8 दिवसापूर्वी जिल्हा स्तरावरून देखील अशाच प्रकारची बैठक जिल्हा स्तरावर घेण्यात आली। जिल्हा स्तरावरची बैठक घेण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये वेगवेगळे जे विभाग प्रमुख तालुका स्तरावर काम करतात, या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने काही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी किंवा हा जो गणेशोत्सवाचा हा जो सण आहे तो अतिशय उत्साह आणि आनंदाच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी ज्या काही मार्गदर्शक सूचना या निमित्ताने कळवलेली आहे त्या अनुषंगाने आपण आज ही बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीचं स्वरूप सर्व शासकीय विभाग म्हणून यामध्ये आमच्या विभागाची काय तयारी आहे ती थोडक्यात मी या ठिकाणी मांडणार आहे। त्यानंतर पोलीस विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल, CO साहेब असतील, ते आपल्याला आपल्याशी उत्कृष्ट करतील। त्यानंतर आपल्यातील काही प्रतिनिधी जे असतील त्यांना जर काही आपल्या या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जर काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, त्या समस्यांवर देखील आपण या ठिकाणी चर्चा करू आणि त्याच्यातून कशा पद्धतीने मार्ग काढून आपल्याला हा सण 2023 गणेशोत्सव चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने पार पाडता येईल त्या दृष्टीने आपण या ठिकाणी नियोजन करणार आहोत। गणेशोत्सव कालावधीमध्ये पोलीस विभागाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे। त्यानंतर पोलीस विभागाचा तसेच महसूल विभागाचा 10 दिवसांकरता एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष आम्ही या ठिकाणी स्थापन करणार आहोत। यामध्ये कोणत्याही मंडळ स्तरावर जर काही अडचण कोणाला आली, अडचणीच्या संदर्भात समजा स्वच्छतेच्या बाबत असेल, MSEBच्या बाबत असेल किंवा इतर विभागाच्या बाबतीत जर काही आपल्याला या निमित्ताने जर अडचण आली तर आमच्या तहसील कार्यालयाचा जो लँडलाईन नंबर आहे मी स्वागत करतो आजच्या बैठकीमध्ये। यामध्ये तहसील आणि पोलीस स्टेशन स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष या निमित्ताने आम्ही स्थापन करणार आहोत। कोणत्याही मंडळाच्या पदाधिकाऱ्याला, अध्यक्षाला, सचिवाला आपल्या गणेशोत्सव कालावधीमध्ये MSEBची अडचण असेल, काही टेलिफोन दूरसंचारची अडचण असेल किंवा इतर काही स्वच्छतेच्या बाबतीत इतर काही मुद्दे असतील किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जर काही अडचण असेल तर आपण या नियंत्रण कक्षाशी किंवा आमच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करून आपण यामध्ये आपली अडचण सोडवून घेऊ शकता। यामध्ये आरोग्य विभागाच्या जर काही कॅजुअलिटी जर काही ठिकाणी समजा काही गोंधळ वगैरे झाला तर आरोग्य विभागामार्फत आपण सुसज्ज अशा ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी ठेवणार आहोत। योग्य तो औषध साठा तसेच आरोग्यासाठी आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत किंवा स्वच्छतेच्या रिलेटेड जो विषय आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। त्यानंतर MSEBला देखील आम्ही या पूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे रात्रीच्या वेळी भारनियमन होणार नाही किंवा लाईट जाऊन काही वेगळे अपघात किंवा इतर काही प्रॉब्लेम किंवा विसर्जनाचा जो मार्ग आहे आता ही बैठक झाल्यानंतर आम्ही सर्व विभाग प्रमुख देखील त्या विसर्जन मार्गाची आम्ही पाहणी करणार आहोत। याच्यामध्ये पाहणी करताना आप
आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये समजा तिथे काही MSEB-च्या विजेच्या तारा वगैरे उकळलेल्या असतील किंवा काही धोकादायक परिस्थितीमध्ये समजा विजेचे खांब वगैरे जर असतील तर त्या बाबतीतही आम्ही MSEB विभागाला योग्य त्या सूचना देऊन ती अडचण दूर करून घ्या. रस्त्यांच्या बाबतीत काही समजा विसर्जन मार्गावर डागडुजी करण्याची जर आवश्यकता असेल तर डागडुजीच्या संदर्भात देखील आम्ही शेंदुर्ली नगरपालिका, जामनेर नगरपालिका यांना योग्य ते निर्देश दिलेले आहेत. रस्त्यावर जे पथदिवे लावण्यासंदर्भातची कारवाई आहे ती देखील नगरपालिका विभागामार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील जी मोकाट जनावरं आहेत तर मोकाट जनावरांचा देखील बंदोबस्त या निमित्ताने करणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या मंडळ स्तरावरून जी जी वाहनं आपण वापरणार आहात त्या वाहनांची तांत्रिक तपासणी करून घ्यावी असे एक निर्देश माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी बैठकीमध्ये दिले. आणि जर आपण वापरलं मिरवणुकीमध्ये समजा ते वाहन जर बंद पडलं तर पूर्ण तिथे ट्रॅफिक जाम होऊन वाहतूक कोंडीची समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तर त्या दृष्टीने आपण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्याशी संपर्क साधून आपल्या वाहनांची तांत्रिक तपासणी देखील आपण या निमित्ताने करून घ्यायची आहे. काही विशिष्ट लोकांच्या सणांच्या वेळेस तुम्ही वेळ दिवसभर लाईट तर आज भर लाईट तर आमच्या वेळेस का देत नाही
जे काही समाजघटक असतात ते मेसेज तयार करून फॉरवर्ड करतात, त्यामुळे कुठेतरी चुकीचे मेसेज या ठिकाणी जातात. गणपतीजी आरोग्य गांधी चौक, नगरपालिकागढ़ चौक और अरफात चौक, यहाँ पे राजधानी के और गली का रास्ता जाता है. तो मेरी नरेंद्र सिंह साहब से गुजारिश है कि यहाँ पे चार चार छः छः पुलिस देखे जो ट्रॉफिक के अंदर हमेशा खड़े रहती है और जो गाड़ियाँ खड़ी रहती है, जो वाजपेयी का मार्केट है ये थोड़ा साफ रहे तो आने वाले लेडीज़ को आने जाने के लिए रास्ता साफ सुथरा रहेगा और कोई तकलीफ नहीं होगी. जामा मस्जिद के पास में, शाही मस्जिद के पास में, यहाँ पे भी दो दो तीन तीन पुलिस के अगर बंदोबस्त दिए तो त्यौहार शांति सोमवार ऐसा भी हमारे यहाँ पे कोई भी त्यौहार में तकलीफ नहीं होती, शांति से होते हैं. दूसरा मुझे सारे गणेश मंडलों से ये कहना है कि आप लोगों का मैंने एक वीडियो आज देखा हो, उसके अंदर आया है कि हमारे मुसलमान के दोनों भी त्यौहार होते हैं, उसके अंदर ना तो कोई डीजे बजता, ना कोई गाने बजता, ना कोई कव्वालियाँ होते हैं. आप लोगों का भी मुझसे आपकी गुजारिश है कि आपके त्यौहार में गणपति के पास में आप लोग आरती, भजन, कीर्तन ये प्रोग्राम अगर करें तो हम लोग को भी अच्छा लगे. लेकिन ये डिस्को गाने जो है, भाई कुटी साली काय दबालना, चोली के पीछे क्या है, मैंने मेरे दोस्त को पहले भी नानवाने को बोला था कि भाई आप मूर्ति बैठा रहे हो और ये गाने बजा रहे, अच्छी बात नहीं है. तो त्यौहार जब होता है, आपकी पूजा, आपकी भावना है कि आपके त्यौहार है, आपका उस पर गणेश मूर्ति के ऊपर बोलती है, तो ये गाने ना बजा के आप कीर्तन भजन ऐसे गाने गाए तो हम लोग को भी ऐसा लगे कि वाकई में आपके त्यौहार है. लेकिन आप ये डिस्को और ये डीजे और ये जो बजाते हैं तो ऐसा नहीं लगता कि अभी आप त्यौहार गणपति का कुछ ये करते हो. मेरा आप लोगों से ये है कि मेरा बोलने का अगर किसको कुछ मन दुखा होगा तो मैं आपसे माफी क्षमा मांगता हूँ. लेकिन मेरी ये भावना है कि आप लोग ये त्यौहार के अंदर ये डीजे वीजे बजाने का थोड़ा बंद करें और पूजा पाठ की आरती करें. साहेब पहिली गोष्ट तर डीजे मिरवणुकीत नसतो, बँड असतो. आणि बँडमध्ये पण मला असं वाटतं की कोणी पिक्चरचे गाणे कोणी लावत नाही, मोजकेच एखादी मंडळात लागलं असेल तर लागलं असेल. पिक्चरचे गाणे लागतच, आम्ही फक्त देवाचे धर्माचे गाणे त्यावरच नाचणं हा एक विषय असतो, राहिला विषय. आणि आतापर्यंत जामनेर शहराचा इतिहास आहे की मुस्लिम बांधवही आमच्यासोबत विसर्जन असेल किंवा गणपती विसर्जन असेल या मिरवणुकींमध्ये नाचलेले आहेत, आमच्यासोबत थांबलेले आहेत. म्हणून जामनेर शहरात आत्तापर्यंत तर असा कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही, यापुढेही घडणार नाही अशी ग्वाही आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला देतो. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी विसर्जन करायचं आहे त्या दिवसाच्या काही जागा निश्चिती झाल्या पाहिजे. ज्या ठिकाणी खोल खड्डे आहेत अशा ठिकाणी विसर्जन करायची परवानगी देऊच नका. जे लहान लहान गणपती आहेत किंवा त्यांचे घरगुती गणपती आहेत अशा ठिकाणी तरी सूचना आलेला बरं होईल. कारण की गेल्या वर्षी काय झालं, दोन चार जण त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं, मारलेत, मरून गेलेत, तर असे सगळे हॉटस्पॉट बंद केलेले बरे राहतील. आणि ज्या ठिकाणी लहान लहान मूर्त्यांचं विसर्जन करायचं आहे अशा जागा निश्चित करून द्या. कोणत्याही प्रकारची गालबोट जामनेर शहराला कधी लागली नाही व लागणार नाही याची आम्ही मुस्लिम बांधवांकडून गवाही देतो. आणि आम्ही सगळं मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना संपूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे आणि करणारच आहे, करतच राहतो. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सन 2023 गणेशोत्सव ही ते मिळाल आणि जैन बांधवांचं जे उपवासाचा शेवटचा दिवस पर्युषण असे तीनही दिवस यावर्षी एकत्र येत आहेत. त्या अनुषंगाने आपण 2023 तालुकास्तरीय शांतता समितीची ही बैठक आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या पोलीस विभागाचे विभागीय अधिकारी जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय येरवडे साहेब, मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. खरं तर साहेबांचं स्वागत करायची ही वेळ नाही आहे, पण साहेब आल्यानंतर ही पहिली शांतता समितीची मीटिंग आहे, त्यामुळं आपल्या सर्वांना परिचय व्हावा, त्यामुळे सरांचा सर्व प्रथम परिचय करून देतो. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे तहसीलदार, नगरपालिका सीओ, PDO प्रतिनिधी, इतर सर्व विभाग, PWD सर्वांचं स्वागत करतो. आणि या मीटिंगसाठी आपण सर्वजण एका शॉर्ट कॉलवर उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मी स्वागत करतो. आणि जास्त वेळ न घेता मुख्य मुद्द्यांना हात घालतो. मित्रांनो, 2023 हे असं वर्ष आहे, यावर्षी उद्याच्या दिवशी गणेश स्थापना होणार आहे.
आणि वेगवेगळ्या दिवशी, दीड दिवसाचे, दोन दिवसाचे, तीन दिवसाचे, पाच दिवसाचे, सातव्या दिवशी, दहाव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी असं वेगवेगळ्या वेळी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यावर्षीचं एक वैशिष्ट्य असं आहे, अनंत चतुर्दशी हा जो दिवस आहे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे मुख्य गणेश विसर्जनाच्या दिवशी, जसं हिंदू बांधवांचं गणेश विसर्जनाचा दिवस आहे, तसं मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलादचा दिवस आहे आणि जैन बांधवांचा पर्युषणाचा शेवटचा दिवस. जामनेर शहरातला माझा हा तिसरा सार्वजनिक गणेश उत्सव आहे, तिसरा ईद ए मिलाद आहे, तिसरा पर्युषणाचा जैन बांधवांचा सण आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने व्यासपीठावर जे नवीन आहेत, आपले तहसीलदार आहेत, डीवायसपी साहेब आहेत, माझे सहकारी आहेत आणि इतर विभागाचे अधिकारी आहेत, सर्वांना मी छोटीशी पार्श्वभूमी शहराची सांगू इच्छितो. मागील 2-2.25 वर्षापासून मी इथे आहे. तिसरा गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सारखे बरेचसे उत्सव साजरे झाले, बरेचशा यात्रा साजऱ्या झाल्या, बरेचशा मिरवणुका साजऱ्या झाल्या. सर्व धर्मीय लोक या ठिकाणी, सर्व बांधव आनंदाने एकजुटीने एकत्र येतात आणि व्यवस्थित कुठलंही गालबोट न लावता ते सर्व अतिशय आनंदात साजरे करतात. त्यानंतर मी बोलतो 2023 गणेश विसर्जनाकडे. सर्वप्रथम उद्याचा जो आपला गणपती स्थापनेचा दिवस आहे, तर तुमचा जो बंदोबस्ताचा विषय आहे, मी ऑलरेडी आज सकाळी पोलीस अधिकारी, माझ्याकडचे पोलीस अधिकारी, आमचे कर्मचारी अंमलदार, होमगार्ड आणि होमगार्डचे समादेशक या सर्वांची मीटिंग घेऊन सर्वांना ब्रीफ केलेला आहे. आज सायंकाळी त्यांचा सुटसुटी चार्ट निघणार आहे, कोणी कोणत्या मार्गावर गणेश विसर्जनाला थांबायचं आणि कशाप्रकारे बंदोबस्त, ते अगदी सुटसुटीत होईल. तरीही या व्यतिरिक्त प्रत्येकाची मिरवणुकीचा जो मार्ग आहे शेवटच्या दिवसाचा तो निश्चित आहे, पण उद्याचा मार्ग कोणाचा निश्चित नाही. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं एखाद्या ठिकाणी गर्दी आहे, आपल्याकडे या ठिकाणी पोलीस नाही आहे, माझ्याकडे पण मनुष्यबळाची कमतरता आहे, हक्कानी फोन करा. ओपनिंगवाल्यांचे नंबर तुमच्याकडे आहे, माझे जे कर्मचारी आहे त्यांचे नंबर, ट्रॅफिकवाल्यांचे नंबर ठेवा, फोन करा. त्या ठिकाणी 5-10 मिनिटात पोलीस येऊन महत्त्वाची तयारी जी आहे, जे इल एलिमेंट्स आहेत इथून मागचा ज्यांचा हिस्ट्री आहे, अशा सर्वांवर ज्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो, झालेला आहे किंवा आमच्या दृष्टीने त्रासदायक आहे, अशा सर्वांवर आम्ही त्यांच्या रेकॉर्डनुसार ज्या प्रतिबंधक कारवाई आहेत त्या केलेल्या आहेत. माननीय SDM साहेबांनी त्याच्या नोटीस पण पाठवल्या, त्या नोटीस ऑलरेडी बजावणी करून काल अहवाल पण परत पाठवलेला आहे, आज पाठवला आहे, सॉरी काल रविवार, त्यामुळे तोही त्रास आपल्याला होणार नाही. तयारीचं म्हणाल तर मी वैयक्तिक एकट्याने 3 वेळा रूट पाहणी झालेली आहे. ज्या ज्या गोष्टी विसर्जनाच्या मार्गावर, स्थापनेच्या मार्गावर आणि 10 दिवस आपल्याला अडचणी येण्यासारख्या आहेत, तर ते सर्व पत्र मी MECB विभागाला दिलेलं आहे, CO साहेबांना दिलेलं आहे आणि सर्वांना पर्सनली बोललेलं पण आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे बहुतेक MECBचं कोणी आलेलं नसावं, तर तुमची जी मुख्य मागणी आहे ती मी स्वतः आणि तहसीलदार साहेब आम्ही दोघंही त्यांच्याशी बोलून घेतो, इथल्या लेवलला पण बोलतो आणि त्यांची विभागीय लेवल जे आहे पुसावर त्यांच्याशी पण बोलून. सर्वप्रथम काही बेसिक सूचना ज्या आपण दरवर्षी रिपीट करतो, त्याही या समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने मी रिपीट करतो. सर्वांना सर्वप्रथम नम्र आवाहन आहे, विनंती आहे, सूचना आहेत, आदेश आहेत, तुम्ही जो शब्द तुम्हाला लागू पडेल तो घ्या गणेश मंडळांनी आणि महत्त्वाचे त्यांचे पाठीराखेल. आपला गणेशोत्सव आपल्याला शांततेत पार पाडायचा आहे, आनंद सर्वांनी एन्जॉय करा, कोणालाही आनंदाचा पारावर उरणार नाही इथपर्यंत तुम्ही मजा करा. फक्त ते एका चौकटीत असावं, त्याला एक शिस्त असावी, आपल्या हातून किंवा आपल्यामुळे कोणाकडून तरी कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, आपल्यामुळे कुठली ॲम्ब्युलन्स अडणार नाही, आपल्यामुळे कुठली डिलिव्हरीला चाललेली लेडी बसमध्ये आहे ती बस अडणार नाही, कुठली खाजगी वाहतूक अडणार नाही, याला आपण सर्वांनी सहकार्य केलं. आत्तापर्यंत आपला जो नगरपालिका चौक आहे तिथं वेगवेगळे अनेक कार्यक्रम झाले, रास्ता रोको आंदोलनं वगैरे सगळे झाले. मी या निमित्ताने सर्वांचा धन्यवाद हेही देईन की प्रत्येक सूचनेकडे अतिशय बारकाईने लोक लक्ष देतात. कुठली बस आली मी जर सांगितलं इमर्जन्सी आहे तर सोडून, अगदी रास्ता रोकोमध्येही सर, आत्ता परवाच एक रास्ता रोको झाला, भावना तीव्र होत्या, सर्व होतं. मी फक्त 2 विनंती केल्या, तो एका गाडीमध्ये एक सिनियर सिटीजन होते आणि एक सरकारी अधिकारी अडून पडले होते, त्यांना जळगावला अडचण जायचं होतं. सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, 1-1.5 मिनिटात रस्ता ओपन करून दिलं आणि ते अशा प्रकारे पुढचा हा जो 10 दिवस आहे गणेशोत्सवाचे आणि त्यानंतर आहे नवरात्रोत्सव. आपल्या शहरात सगळ्यात मोठा साजरा होतो तो नवरात्रोत्सव साजरा होतो. तर मी नवरात्रोत्सवाच्या सूचना पण आत्ताच देते, कारण हा जो रूट आहे, हे जे शहर आहे, हे सगळं एकच आहे, हा रूट तोच असणार आहे. मॅक्झिमम गणेश स्थापनेचे ठिकाणं आणि देवीचे स्थापनेचे ठिकाणं हे जवळपास सारखेच आहे, थोडी देवीची संख्या जास्त असते.
त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जे आपल्या मित्रांनी मांडला की नगरपालिकेचा जो विषय आहे तो माझ्याही लक्षात आला. मी परवा जाऊन बघितलं, त्याचा एक चॅनल पण बेंड झालेला आहे. ते आम्ही आज पाहून त्या ठिकाणी त्याची हाईट वाढवता येईल किंवा मग त्याला काय करता येईल हे आजच्या त्याच्यावर सोल्युशन काढतो. 2 दिवसात ते करून करू. दुसरी गोष्ट, कालच मी शिवसाहेबांना सांगितलं, मार्गावर 3 ते 4 ठिकाणी बांधकामं चालू आहेत. तुमचा जो विषय होता वाळवलीची पडलेली वगैरे, परवाची आपली जी मिटिंग झाली त्यात सांगितलं, तर तेही शिवसाहेबांना सांगितलं, नगरपालिकेला ते माहीत आहे, ते आज उद्या क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा MECB चा मांडला. MECBला आपण पूर्ण सूचना लेखी दिलेल्या आहेत. मागच्या वेळी नगरपालिकेने इतकं चांगलं कोऑपरेट केलं आहे मला, म्हणजे मी प्रत्येक चौकात, या चौकात मुख्य मिरवणूक आली की मी पायी 2 राऊंड पुढच्या चौकात मारायचो आणि रिटर्न परत बघत यायचो. आपल्यापैकी काही नागरिक पण माझ्यासोबत, इकडची लाईट ऑफ करा, इकडचा केबल कट करा, हे कट करा, ते नंतर जोडून पण घेतलं. त्यामुळं त्यांच्याकडूनही चांगलं सहकार्य लाभतं. विषय थोडासा एवढंच आहे, आपलं जे जुनं गाव आहे ज्या मार्गावर मिरवणूक असते त्यातले जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत. गाव पूर्वी वसलेलं आहे, रस्ते जे आहेत ते अरुंद आहेत. त्यामुळं आपल्याला सर्वांना एकमेकाच्या सहकार्याने हे सगळं शांततेत पार पाडायचं. मुस्लिम बांधवांनी जी सूचना मांडली आहे त्या सूचनेचं मी नक्कीच स्वागत करतो. आणि त्यावर मागच्या मीटिंगमध्ये काय झालं ते 1 मिनिटात सांगतो. गणेश मंडळांची आमची ऑलरेडी मीटिंग झाली, पण आपल्या सर्वांशी संवाद साधावा एकत्ररित्या असं तहसीलदार साहेबांची माझी इच्छा होती. आम्ही DYSP साहेबांना रिक्वेस्ट केली, सर पण म्हणजे काल रात्री सरांना उशिरा सांगितलं मी, कारण आमचं कधी कुठली धावपळणी गेलं नक्की नसतं. सर म्हणे ठीक आहे मी येऊ. तर सर्वांच्या समोर एक सांगतो, यावर्षी आपल्या महाराष्ट्र शासनाने जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत जे आहे ते महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित केलेलं आहे. गणेश मंडळामध्ये मी सर्वांना सूचना केलेली आहे, सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि सर्वांनी होकार पण दर्शवलेलं आहे. यावेळी प्रत्येक गणेश मंडळामध्ये किमान 1 ते 3 वेळा ते महाराष्ट्र गीत वाजणार आहे, जेणेकरून आपला सर्वांचा बांधवांचा एकोपा वाढेल. त्या जो प्रोसेशन आहे, जी मिरवणूक आहे किंवा जो उत्सव आहे त्यातली गोडी वाढेल आणि तो चांगल्या प्रकारे साजरा होईल ही माझी सूचना मी त्यांना केली आहे. हे ऑलरेडी पहिली मीटिंग आहे याच्या सूचना केली, परंतु जेव्हा 14 एप्रिलच्या मिरवणुका होती आपल्या सुप्रीम कंपनीच्या समोर गाव आहे दाडेगाव, दाडेगावपासून जर आम्ही त्या गाण्याला सुरुवात केली, 3-4 अशी गावं होते भगवानरावांना माहिती आहे, आम्ही 2 ठिकाणी सोबत पण होतो. त्या ठिकाणी जेव्हाही असं वाटलं तर नाईलाज असतो 100% दारू कोणाची आपण सोडू शकत नाही, ज्या ठिकाणी असं वाटलं त्या ऐनवेळेला ते गाणे वाजवून अतिशय शांततेत ते प्रोसेशन पार पडले. यावेळी गणेश मंडळाचे प्रतिनिधी असतील किंवा इतर जे ज्यांच्यामुळे गणेशोत्सव साजरा होतो असे आपण सर्वजण आहोत, सर्वांना सूचना आहे, आपल्याला त्याची या निमित्ताने प्रसिद्धी तर द्यायची आहे पण आपला एकोपा वाढवण्यासाठी, आपल्या शहराची शांतता टिकवण्यासाठी त्या आपण पुन्हा एकदा सूचना द्या. आणि तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी असणारच आहे, मला एका वेळी प्रत्येक मंडळाजवळ थांबणं शक्य नाही, पण महत्त्वाच्या ठिकाणी, शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी किंवा ज्यावेळी तुम्हाला वाटतं आहे की थोडंसं असं तसं होऊ शकतं, जसं 2 ठिकाणी क्रॉसिंग होतात आपले मंडळ, तर त्या ठिकाणी ते जर गाणे लावलं एक वेगळ्या प्रकारची भावना तयार होते, वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं, लोक एकजूट होऊन जातात, थोडंफार जे मनात असतं ते विसरून आणि आपले आपले लाईटला जातात. 2 महत्त्वाच्या सूचना आहेत जे पुऱ्यावरनं येणारे मंडळ भुवनच्या इथं जे इकडच्या चौकात क्रॉस होतात त्रिपुलीवरते आणि गांधी चौकात, शहर आपलं आहे, गाव आपलं आहे, नागरिक आपले आहे, गणपती बाप्पा आपलेच आहे, ईद ए मिलादचे साजरे करणारे मुस्लिम बांधव पण आपले आहे, जैन बांधव पण आपले. त्या शहरात बाहेरून कोणीच येणार नाही आहे, तालुक्यातले लोक जरी आले तर ते आपल्याच तालुक्यातले नागरिक आहे, जिल्ह्यातून तर कोणी विसर्जनाला येत नाही. त्यामुळं थोडंफार एकमेकाला ॲडजस्ट करा, 2 मिनिट इकडे झालं 2 मिनिट तिकडे झालं काही फरक नाही. राहिला विषय विसर्जनाच्या ठिकाणचा, विसर्जनाच्या ठिकाणी मागच्या वर्षी थोडंसं मिसमॅनेजमेंट आमच्याकडून झालं, मी ते प्रामाणिकपणे मान्य करतो, पण त्याच्यामध्ये काय झालं, 3 ट्रॅक्टर अशा ठिकाणी लावले गेले 3 मंडळं की मी घोषित करून टाकलं विसर्जन संपलं, मी स्वतः त्या ठिकाणी होतो शेवटच्या मंडळापर्यंत. तराफा काढायला मीच सांगितलं, जनरेटर काढायला मीच सांगितलं, शिवसाहेबांची बोलणं पण झालं. आम्ही त्या ठिकाणी 20 ते 25 मिनिट वाट बघितली, जामनेरपासून हिवरखेडा रोडने हिवरखेडा गावाजवळचं जे आपलं सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी मी स्वतः गाडीने 2 राऊंड मारले, एकही मंडळ रस्त्यात नाही. गावात राऊंड मारला, माझे अधिकारी होते त्यांच्याकडून खात्री करून घेतली, एकही मंडळ शिल्लक नाही. अशा वेळी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे किंवा पोलीस जे आहेत तेही 8-10 दिवस थकलेले असतात. मी स्वतःहून ते काढायला सांगितलं, त्यानंतर 1:12-13 मला फोन आला रात्री, साहेब आमचं विसर्जन बाकी आहे, इथं पोलीस नाही.
हे थोडंसं योग्य नाही असं म्हणतो. आपण एकदा लाईनमध्ये लागलेलो आहे, आपलं विसर्जनाचं ठिकाण आहे, आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनाला चाललो आहे, मग दिवस पलटून जर तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन करत असता तर मग त्याचं महात्म्य पण टिकत नाही ना, त्याचं महात्म्य पण आपल्याला टिकवता आलं. त्यामुळं कृपा करून इकडं तिकडं टाकी लपू नका. तशी जर कोणाची इच्छा असेल, तुमची काय विशिष्ट वेळ असेल, गुरूंनी सांगितलं असेल, ब्राह्मणांनी सांगितलं असेल, तुम्ही पंचांग पाहिलं असेल, तर कृपा करून मला आदल्या दिवशी ते सांगा. ऐन वेळ रात्री 12-1 वाजता आमची फार धावपळ झाली, फार धावपळ झाली. 1 वाजता जनरेटर अरेंज करणं, तराफा अरेंज करणं, त्याच्यासाठीचं पेट्रोल अरेंज करणं, ते पोहणारे लोक अरेंज करणं, हे सगळं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. कारण 12:30 पाऊंडला जर आपण त्या लोकांना जायला सांगितलं, तेही थोडंसं 2 घास खाणार आहेत, भरपूर त्यांनी कष्ट घेतलेले असतात, 100 वेळा तो तराफा आतमध्ये नेणं, बाहेर येणं, ते पण शारीरिकरित्या मानसिकरित्या थकलेले असतात, ही थोडीशी मॅनेजमेंट चुकली. परंतु ते मंडळांनी पण असं करणं योग्य नाही आहे अशी माझी एक सूचना आहे यावरची. त्यामुळे इकडे तिकडे थांबू नका. तुम्हाला वाटलं ना तुम्ही एका ठिकाणी थांबा, मला सांगा, साहेब आम्ही 12:30 वाजता करणार. त्यावेळेला त्या सुविधा उपलब्ध होती, कोणीही निघून जाणार नाही. फक्त प्रशासनाचा पण हा विचार करा, प्रशासन 10 दिवस पण तुमच्यासोबत आहे. तुम्ही 11व्या दिवशी झोप काढू शकता, आराम करू शकता, 12व्या दिवशी दुकान बंद ठेवू शकता, तुमचं काम थांबवू शकता, आम्ही थांबवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे मी 2 तास ऑफिसला नसलो तर तुमच्यापैकी किती लोकांसाठी. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करा. दुसरी गोष्ट, विसर्जनाच्या बाबतीत त्यांनी जो मुद्दा मांडला, कृपा करून भुसावळ रोडवरचा जो पूल आहे गंगापुरीचा, तिथे कोणीही जाऊ नका विसर्जन. ते जे विसर्जनाचं ठिकाण आहे ते आपण भुसावळच्या पोलिसांसाठी दिलेलं आहे, भुसावळच्या गणेशोत्सवासाठी दिलेलं आहे. तिकडचा बंदोबस्त पण तेच करतात, आपल्याकडे एवढी मॅनपावर नाही, आपण त्या ठिकाणी बंदोबस्त देत नाही. फक्त त्या ठिकाणी जेव्हा भुसावळचं सार्वजनिक विसर्जन 10व्या दिवशी असतं, त्या दिवशी आपण आपल्या बाजूने 2 ते 3 पोलीस लावतो. कारण जसं इथलं विसर्जन करायचं आहे, आम्ही टप्प्याटप्प्याने इथल्यानंतर आम्हाला नेरी पण आहे, शेंदुर्मी पण आहे, जामनेर पण आहे, चोपडा पण आहे, जळगाव पण आहे, हे सर्व विसर्जन करावे लागतात. त्यामुळे आपण दिवस तसे ठरवून घेतो. त्यामुळे कृपा करून जे आपला दिवस निश्चित आहे त्या दिवशी त्या ठिकाणी आणि त्याप्रमाणे त्या रूटवरून त्या शिस्तीतच विसर्जन करा. दुसरा एक मुद्दा राहिला, बोदवड रोडचं जे आपलं तलाव आहे, बोदवड रोडच्या तलावाला मी काल जाऊन आलो, त्या ठिकाणी पोलीस जास्त आहे, पाणी खूप आहे, उतरण्याची व्यवस्थित सोय नाही आहे आणि ती नाही आहे त्याच्यामुळे. त्यामुळे कृपा करून सर्व प्रमुख या ठिकाणी आहात, आपापल्या मोहल्ल्यामध्ये, इलाक्यामध्ये, गल्लीमध्ये, वार्डामध्ये सूचना द्या, कृपा करून त्या ठिकाणी जाऊ नका. मागच्या वेळी काय झालं बघितलं तुम्ही, किती यंग मुलगा गेला. ठीक आहे, घरगुती गणपती विसर्जन होतं हा पार्ट महत्त्वाचा नाही आहे. आपल्यासाठी आपल्या शहरात एक चांगला नागरिक, एक चांगला तरुण, युवक आपल्याला सोडून गेला, हे फार वाईट. ग्रामीण भागासाठी जे आहे, माळपिंपरीला मागच्या वर्षी विसर्जनाची त्या दिवशी परवानगीच नव्हती, मला माहीत असेल काय झालं. मला त्यांना सर्वांना मी जाऊन सूचना देऊन आलो, तुम्ही आज विसर्जन करायचं नाही, या ठिकाणी चिखल आहे, जाऊ नका. तरी ते रात्री गेले, तर 4 तरुण बुडत होते, 4 मधले 2च तरुण वाचवत आले, तर खूप वाईट वाटत. अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती असताना मला तिथे वाईट शब्द बोलावे लागले. का? 2 जीव गेले, ते परत येणार आहेत का? हे जे दुसरे 2 आणि ते बैलगाडी नेली होती, ट्रॅक्टर नेली होते, ते पण चिखलात बसत होते. आपण इतक्याही आपल्याकडे सुविधा नाही का प्रत्येक गावामध्ये ट्रेन ठेवू शकतो, प्रत्येक गावामध्ये पोहणारे ठेवू शकतो, प्रत्येक गावामध्ये सगळ्या सुविधा ठेवू शकतो, सगळं प्रशासन प्रत्येक वेळी एकाच गावात येऊ शकतं, एकाच वेळी येऊ शकतं, हे मित्रांनो आपल्याला वाटतं तेवढं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्यामुळे आपल्याला वाटतंय आज उशीर झालं आहे, माझ्या मंडळाचे कार्यकर्ते आता विसर्जनाच्या मूडमध्ये नाही आहेत, मी थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन. फक्त ते आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे. सांगू असं नका, झालं विसर्जन हे सांगू नका. मूर्ती कुठंतरी साईडला नेऊन लावणार, कोणाचं तरी जेवणं बाकी असणार, कुठला तरी काहीतरी कोणाची अडचण असणार, तर असं करू नका. याच्या व्यतिरिक्त जी सूचना घरगुती मंडळांची मांडली, त्याच्यासाठी जर तुम्ही सर्वजण म्हणत असाल तर आपण नगरपालिकेच्या वतीने मागच्या वेळी शिवसाहेबांची माझी चर्चा झाली, अतिशय छान प्रकल्प मूर्ती संकलनाचा आपण ठेवलो. तुम्ही जर सगळे हो म्हणत असाल, आम्ही यावर्षी नगरपालिका चौकामध्ये पेंडॉल ठेवतो किंवा डायरेक्ट ट्रॉली आणि त्याच्यामध्ये टँक तयार करतो. तुम्ही म्हणत असाल तुम्हाला इथे विसर्जनाची सोय पाहिजे, आम्ही तीही विसर्जनाची सोय करायला तयार आहे, फक्त सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. काय होतं, एक वेगळी संकल्पना राबवायची म्हटली, त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शनपासून, नगरपालिकापासून, तहसीलपासून सर्व एजन्सीचा 1-1, 2-2 माणूस तिथे अडवतो. आणि अशा वेळी जर 2 मूर्ती तिथे विसर्जित केल्या आणि बाकी सगळे जर वेगवेगळ्या ठिकाणी गेले, आमच्या सगळ्यांची धावपळ होऊन जाईल.
आम्ही शेवटी विचार करतो यार, आपण एवढं चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला, एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला, नागरिकांनी त्याला प्रोत्साहन दिलं नाही किंवा प्रतिसाद असं व्हायला. अजून कुठला विषय राहिला असेल तर मला आठवण द्या. आपल्या मित्रांनी जो मुद्दा मांडला की मस्जिदच्या इथला बंदोबस्त तो मी जाणीवपूर्वक शेवटी घेतला. तसे स्पॉट्स मी आयडेंटिफाय केलेले आहेत. तशा स्पॉटला आजपासून आपले होमगार्ड बांधव आज सकाळीपासून होमगार्डात एक महिला आलेली आहे. उशीर पण त्यामुळे झाला, त्यांना बाहेर यावं लागतं, तरी बोटिंगला थोडा वेळ झाला, तर त्यांच्या सगळ्यांनी बोटिंग घेऊन आलेली आहे. त्या त्या ठिकाणचं मी नियोजन केलेलं आहे. ऑन पेपर आज संध्याकाळपर्यंत ते येऊन जाईल, तर त्या त्या सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त दिला जाईल. फक्त तुमच्या अपेक्षा जर 10 पोलिसांची द्यायची असेल तर तेवढं देणं शक्य नाही, किमान 2 पोलीस 3 पोलीस तरी असतील. त्यानंतर सर्वांना सर्वात महत्त्वाची एक सूचना आहे, आटोपता घेतो, माननीय अध्यक्ष साहेबांच्या वतीने सर्वांना एक सूचना करतो की आपलं जे 10 दिवसाचं प्रोसेशन आहे हक्काचं आणि नंतर देवीचं, या सगळ्यांच्या वेळी जेव्हा गणेशोत्सवाची गाणी चालू असतात, मिरवणुका चालू असतात, वेगवेगळे वेगवेगळे आपण सादरीकरण करत असतो, देखावे चालू असतात, त्याचवेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाचा वेळा पण महत्त्वाचा आहे. हे सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यांची नमाजाची वेळ फिक्स आहे, आपली वेळ आपण 5 तिकडे इथे मिलाचं त्यांचं जे प्रोसेशन आहे त्यांनी स्वतःहून मला भेटून सांगितलं. त्या दिवशी गणेश विसर्जनाच्या मार्गावर कुठली अडचण येत नाही, त्यांनी स्वतःहून जबाबदारी घेतलेली आहे. शहापूरमध्ये सर, आमच्या या तालुक्यामध्ये शहापूरमध्ये फक्त मिरवणूक असते जामनेर पोलीस यांच्या हातीमध्ये. तिथले जे मौलाना आहेत त्यांनी स्वतःहून मला फोन केला, त्यांनी सांगितलं साहेब बोले आप आपका फेस्टिवल करो, हम दुसरे दिन जुलूस निकाल. जैन बांधवांशी बोलणं झालं की त्यांचं अतिशय शांततेत असतं, मौन रोधात असतं, त्यांच्या त्यांच्यात करणारे कुठली अडचण येणार. इतर कुठला मुद्दा राहिला आहे का किंवा काही सूचना असेल तर सांगा. जवळपास सर्व किती वाजता वाजेपर्यंत चालू ठेवायचे उत्सव किंवा किती वाजता बंद करायचं याचं राज्य शासनाचं परिपत्रक आलेलं आहे. ते फाईन परिपत्रक आज उद्या येईल, ते नक्कीच विसर्जनाच्या 2-3 दिवस अगोदर येतं. मागच्या वर्षी पण आपल्याला सर्वांना व्हॉट्सअपवर आपण सर्क्युलेट केलं होतं, यावर्षी पण ते सर्क्युलेट केलं जाईल. त्यामुळे वेळ वाढवून देणं आपण सगळे मागणी करता, पण तुम्हाला प्रॅक्टिकली दुसरी गोष्ट ही पण माहिती आहे, वेळ वाढवून देणं ना माझ्या हातात आहे, ना तहसीलदारांच्या हातात आहे, ना DYSP साहेबांच्या हातात आहे, कोणाच्या हातात. वेळ वाढवून देणं हे राज्य शासन जे ठराविक दिवस असतं त्याचे ते नोटिफिकेशन्स काढतात, CR काढतात, ते आपल्यापर्यंत व्हॉट्सअपपर्यंत पोहोचतात, हार्ड कॉपी पण पोहोचतात, आपण ते सर्वांपर्यंत पोहोचवतो. जर कोणाच्या काही सूचना नसतील किंवा माझ्याकडून कुठली गोष्ट क्लिअर करायची राहिली नसेल तर मी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा. सर्व नागरिक बंधू याचप्रमाणे पत्रकार मित्रांनो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न उमेदेव सर्व कार्य सर्वदा, त्या विघ्नार्थ्याचं आता स्वागत होणार आहे उद्या. तर निश्चितपणे तो विघ्नार्थ स्वतःच 10 दिवस शांतता आपल्याकडून प्रस्थापित कशी राहील हे पाहणार आहे, आपण त्याप्रमाणे करणारच आहोत. उद्या आता गणपती येत आहेत आपले, भरपूर सर्वांनी आता सर्व सूचना जवळपास सांगितलेल्याच आहेत. तर गणपती आल्यानंतर सुरुवातीला बसवतानापासून की शक्यतोवर आपण हे सगळे आपण ह्या जामनेर शहरामध्ये राहणारे जे सर्व धर्मीयचे लोक जे आहे, सर्व नागरिक जे आहे, ते सगळं आपण बघून आहोत सगळे. इतर वेळी मात्र एक वेळा इतर वेळी सर्व काम पडले की एकमेकाकडे जातात, येतात, सर्व सण उत्सव सगळे साजरे करतात, परंतु असं ते झालं गेलं की ते पितुष्टाले सगळे करतात. तर त्या सुरुवातीला जे आपले गणपती बसणार आहेत, तर गणपती ज्या ठिकाणी बसणार आहेत त्या ठिकाणाहून रहदारी करतात, लोकांना जाण्या येण्याकरता रस्ता घ्यावा आपण असं तशाच हायकोर्टाच्या तशा डिसिजन मार्गदर्शक सूचना आहेत की 3/4 रस्ता मोकळा ठेवा, परंतु रस्ते आपल्याकडे लहान असतील, कुठं अडचणीची जागा असेल तर अशा ठिकाणी कमीत कमी 4-व्हीलर पास होईल. अशा प्रकारे जर नियोजन आपण केलं तर निश्चितपणे वाहतुकीची कुठं अडचण येणारच नाही. आमच्या विभागामध्ये सर्वे सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक आणि या कंट्रोल करण्याकरता आणि रहदारीवर नियंत्रण करण्याकरता कर्मचारी लावले जाणारच आहे. त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करून त्यांना पण नोटीस देऊन त्यांना पण सांगून रस्ता मोकळा राहील याची आम्ही खबरदारी घेतली जाईल. आमच्याकडे गणपती एकदा स्थापना झाल्यानंतर आता
आता त्या ठिकाणी बघा सगळ्यात भानगडीचं काय म्हणजे गणपतीची विटंबना झाली नाही पाहिजे ज्यातून, आणि ते न होण्याकरता काय होणं महत्त्वाचं आहे की रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी तुमचा एक स्वयंसेवक राहायला पाहिजे. जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आमचे होमगार्ड किंवा आमचा पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी तुमचा एक स्वयंसेवक राहिला आणि समोरचं जे उघडं जे भाग आहे गणपतीचा जो उघडा आहे, रात्री तुमची आरती वगैरे झाल्यानंतर 10-11 वाजता जवळ तुमचे कार्यक्रम संपल्यानंतर त्याला पडद्यानंतर झाकून बंद करून टाक. त्याच्यामुळे काय होईल तर एखादी शेळी आहे म्हणा किंवा उंदीर आहे म्हणा त्या ठिकाणी आपण दिवा लावलेला असतो, ती तेल पिण्याकरता वात खाण्याकरता एखाद्या व्यक्तीकडे जाऊ शकतो, किंवा शेळी आहे कुठलं जनावर आहे त्या ठिकाणी उडी मारून त्या ठिकाणी गेलं गणपतीच्या गळ्यामध्ये हार असतो, आपण पानं फुलं लावलेले असतात तर ती खाण्यासाठी ती मोठमोठान केली, गणपती बाप्पाची मूर्ती पडली, अशा प्रकारची विटंबना होणार नाही याची मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. दुसरा भाग त्या ठिकाणी की बघा बाप्पाचा उत्सव आपण साजरा करतोय, एक वाईट प्रथा आहे की त्या ठिकाणी पत्ते वगैरे खेळले जातात, असा काही प्रकार करू नका. असं कुठं आढळून आलं गेलं तर त्यांच्यावर निश्चितपणे आमच्या विभागाकडे कारवाई करण्यात येईल. रोजचे बी आता रोज तुम्ही जे त्या ठिकाणी जे दिखावे करणार आहे, जे गाणे वाजवणार आहे, ज्या घोषणा देणार आहे, ते विनाकारण कोणाच्या धार्मिक भावना दुखवतील अशा प्रकारचं किंवा अशा प्रकारचे गाणे वाजवू नका, अशा प्रकारच्या घोषणा देऊ नका. जे पोस्टर आहे देखावे आहेत त्याच्यातून आउटपुट काहीच नाही मित्रांनो, तर याची एक खबरदारी घ्या त्या ठिकाणी. शक्यतोवर जर जमलं शक्य झालं तुम्हाला तर त्या ठिकाणी CCTV कॅमेरा जर लावला तर फार चांगली गोष्ट आहे. रस्त्याच्या बाजूला किंवा मेन ज्या ठिकाणाहून लोकं येणारे जाणारे त्या ठिकाणी म्हणजे छेडछाणीचा प्रकार होणार नाही किंवा चोरी चपाटी होणार नाही किंवा तुम्हाला काही भानगड एखादं विघ्न घालायचं असेल ते करायचं असेल तर ते घडणार नाही. तरी कॅमेरा पण एक बसवायला काही हरकत नाही त्या ठिकाणी. दुसरा भाग आहे की आता तीन उत्सव आहे, एक मुस्लिमचा ईद मिलाद आहे, हिंदू लोकांचा गणपतीचे उत्सव आहे आणि जैन लोकांचा पर्युषण करूचा पिरियड चालू आहे. तरी या तिन्ही याच्यामध्ये आता बघा, एका याच्यामध्ये तर बघा आमच्या पोलीस महासंचालकांनी पूर्ण आमच्या पोलीस दलाला एक निर्देश दिलेले होते की बघा सर्व मुस्लिम बांधवांना भेटून जे 28 तारखेला ईद मिलादचा जो दिवस आलेला आहे त्याच दिवशी जो त्यांचा हुजूरचा दिवस आलेला आहे, तो सण साजरा करायचा जो दिवस आलेला आहे, की त्या लोकांपर्यंत पोचून त्यांना विनंती करा आणि तो दुसऱ्या दिवशी करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांशी संपर्क साधून त्यांना विनंती केली तर त्यांनी तो सण 19 तारखेला साजरा करा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला साजरा करण्याचं त्यांनी आम्हाला जाहीर केलेलं आहे आणि ते 19 तारखेला साजरं करणार आहे. मी त्यांचं त्या मुस्लिम बांधवांचं पूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांचं आमच्या महाराष्ट्र पोलीस दलातर्फे त्यांच्या त्या निर्णयाचं स्वागत करतो. पर्व चालू आहे सध्या की गणपती उत्सव पण आहे, तर या पिरियडमध्ये किंवा हमेशाकरिता सुद्धा उघड्यावर मास्क विक्री होणार नाही एवढं सर्वांनी बघावं. जर कोणी उघड्यावर मास्क विक्री करत असेल तर आम्ही आमच्या विभागातर्फे आम्ही कारवाई करणार आहोत. इतर वेळीसुद्धा तुमची जी काही पर्यायी व्यवस्था आहे, नगरपालिका आहे, नगरपालिकेने जे ठिकाणं वगैरे असतील तर त्या ठिकाणावरच हे करावं की बंदी खाण्याला ह्याला त्याला कुणाची बंदीचा भाग नाही आहे, ज्याचा त्याचा जो भाग आहे, परंतु आपल्या ह्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं नाही करू नका. बाकी रस्त्याचा भाग आहे, लाईटचा भाग आहे, या संबंधानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईटचा एक भाग आहे. तर मला त्या अधिकाऱ्याच्या विरोधात म्हणायचं नाही, परंतु तुम्ही लोक MSEBला जी फोन करता त्या इलेक्ट्रिक बिलवर एक टोल फ्री क्रमांक असतो, त्या टोल फ्री क्रमांकावर नंबर फोन करायचा आणि तुमची जी अडचण आहे ती सांगायची, लाईट गेलेली आहे का बरोबर आहे आणि टोल फ्री क्रमांकावर नंबर देऊन जर तो कर्मचारी जर तिथं आला नाही तर मग त्याच्यावर विचार करेल तिची तक्रार करायची. काय बघा लावला होता सर ते तक्रार इथले कर्मचारी अधिकारी जे बी असतील साहेब, म्हणजे ते काय होत आहे की फक्त ते
काहीतरी करायचं वय लोकांना. आता आज आम्ही सुधरू असा प्रकार या लोकांकडून करतो. इतना खतरनाक त्रास या लोकांना आहे. मागच्या वर्षी आपण जे सोल्युशन काढलं होतं तर त्यांचे अधिकारी आले नाहीत सुरुवातीला, त्यामुळे झाले नाही. उद्याच्या स्थापनेच्या दिवसापासून विसर्जनाच्या दिवसापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद साजरा होणार आहे, त्या दिवसापर्यंत मागच्या वर्षी जसं आपण शेड्यूल तयार केलं होतं, त्यांचा जी अडचण आहे ती एकदम जेन्युइन आहे. तर 4 तासांनी 7 तासांनी 8 तासांनी किंवा 12 तासांनी त्या ठिकाणचा कर्मचारी अधिकारी बदलत असतो. तर मागच्या वर्षी आपण त्यांचं शेड्यूल घेतलं होतं की कोणकोणत्या काळात उपलब्ध राहणार, त्यांचा मोबाईल नंबर काय असणार आहे ते मी तयार करून घेतो आणि व्हॉट्सअप करून देतो सर्वांना करून देतो. फक्त आपल्याला रिक्वेस्ट आहे सर, ते फोन बंद ठेवू नका. फार महत्त्वाची वेळ आहे आणि गणेशोत्सव महत्त्वाचा आहे. अशा वेळी तुम्ही फोन करता, इकडे 50 लोक आले, तिकडे 20 लोक आले, कृपा करून अशी परिस्थिती येऊ देऊ नका. हे 10-11 दिवस फार महत्त्वाचे आहे. 10व्या दिवशी गणपती विसर्जन संपते असं नाही, मुस्लिम बांधवांचा दुसऱ्या दिवशी ईद ए मिलादचा आणि महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. त्यामुळे पूर्ण 11 दिवस अलर्ट राहा आणि एक यादी द्या. तुम्ही उद्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत 24 तासाचं शेड्यूल द्या, कोणकोणाची कोणकोणत्या वेळेत जबाबदारी असणार एवढं प्लीज आजच्या. शक्यतोवर या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये रात्रीच्या वेळी तर लाईट जायला पाहिजे. दिवसात थोडे एका दिवस गेली तर हरकत नाही, परंतु रात्रीच्या वेळी लाईट जाणार नाही या संबंधानं आमच्या SP साहेबाच्या लेवलवर, जिल्हाधिकारी साहेबाच्या लेवलवरून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. परत त्याचा पाठपुरावा करून आम्ही रात्रीच्या वेळी लाईट जाणार नाही याची दक्षता घेतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.